सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकमध्ये राहणारे कवडे कुटुंबियांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणताही गाजावाजा न करता सोशल डिस्टन्सिंग आणि सामाजिक भान जपत कवडे कुटुंबाने घरच्या दारात लग्न सोहळा उरकलाय आणि 51,000 रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. घरात लग्नाचा योग आला होता, परंतु कोरोनामुळे सगळे नियोजन बिघडले. थाटामाटात साजरे होणारे लग्न मात्र थांबले नाही. या कुटुंबाने नातेवाईक आणि आप्तस्वकीयांच्या सहवासात लग्न करण्याचे ठरवले होते, परंतु कोरोनामुळे भावनिक निराशा झाली असली तरी सामाजिक भान ते विसरले नाही. त्यामुळे वर अभिषेक कवडे व नववधू आरती शिंदे यांचं लग्न थाटात न करता अगदी साधेपणाने कवडे यांच्या राहत्या घरासमोर पार पाडण्यात आले. राज्य नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोनामुळे जैविक संकट ओढावले आहे. अशावेळी या कुटुंबियांनी घरच्या घरी लग्न सोहळा केलाय. शिवाय कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र लढून देवदूत बनलेल्या डॉक्टर, नर्स, सफाई कामगार व प्रशासन यांचे आभार मानत त्यांना सॅनिटायझर व मास्क देऊन त्यांचा सत्कार केलाय. तसेच यात भर म्हणून यावेळी कवडे कुटुंबियांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 51,000 रुपयांचा धनादेशही देण्यात आलाय. सफाई कामगार महिलांना साडी चोळी देऊन गौरव करण्यात आलाय. यावेळी मान्यवर उपस्थित होते. सफाई कामगार महिलांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. नाही का लोक म्हणजे आमचा रागराग करायचे, आम्ही त्यांना सांगितलं ना कचरा वल्ला सुका करा, तरी आमचा रागराग करायचा. आता करोनामुळं वल्ला सुका वेगवेगळा करून देतात आणि आमच्याशी चांगले वागतात. आता आमचे हिडस फिडस करत नाही. आता हां, ते पहिल्यांदाच आम्हाला इथं म्हणजे सन्मान करायला बोलवले. पहिलं कुणीच बोलवलं नव्हतं असं. करोनामुळं आता बोलवलं पहिल्यांदाच. म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आमचं चुळी चुळी बांगडी देऊन आम्हाला मान दिला. करोनाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा मान मिळाला. तर पहिल्यांदा आमचे रागराग करायचे, आता आदराने बोलवतात. पहिल्यांदा म्हणजे आमचे म्हणजे रागराग करायचे की हे झाडून घ्या, असं करा, तसं करा. आता व्यवस्थित बोलतात, तुमच्यामुळं आम्ही व्यवस्थित राहतो असं सांगतात की तुमची घाण काढताय, आम्ही व्यवस्थित तुमच्या ह्याच्यामध्ये आहे. आत्ता जसे लोक वागतायत कोरोना आल्यापासून, तसंच लोकांनी इथून पुढं पण वागावं आणि असंच मान सन्मान मिळावा. आम्हाला ह्याच्या अगोदर पहिलं कधी कोणत्या लग्नामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये बोलवलं नव्हतं. आता जसं आम्हाला ह्या लग्नामध्ये पहिल्यांदाच बोलवलं आहे आणि आम्हाला सॅनिटायझर, ग्लोव्ज, मास्क इथं सगळं दिलं आणि हे असंच सगळ्यांनी आम्हाला सहकार्य पण करत राहावं. अश्विनी सुनील निक्षे.